विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. खूप महत्त्वाचं तुमच्याशी बोलायचं आहे. तुमचं हे जे वय आहे ना बाळांनो, 15, 16, 17, काहीच 18 आहे म्हणूया आपण, हे जे वय आहे ना बाळांनो खूप महत्त्वाचं आहे. इथंच तुमच्या आयुष्याला तुम्हाला दिशा द्यायची आहे, तुमचं फ्युचर तुम्हाला घडवायचं आहे. मी तुम्हाला सांगू का, लक्षात घ्या की सुरुवात करा कष्ट घेण्यासाठी. हां, आईवडिलांचे लाड खूप केले त्यांनी तुमचे, बास आता स्वतःच्या हिमतीनं सगळं मिळवायची वेळ आलेली आहे. ओके, एक लक्षात घ्या मी काय सांगतोय ते बघा. कालच मी एक यूट्यूबवर व्हिडिओ बघितला, फिट माइंड्स नावाचं चॅनल आहे ते, पण फिटनेस चॅनल लक्षात घ्या. खूप मला सांगायला आनंद होतोय काय, की त्या यूट्यूबरनं स्वतःच्या कमाईतून एक स्पोर्ट्स बाईक घेतली होती. तर चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच होता, त्याचे जे पेरेंट्स होते त्यांचा आनंद तर विचारूच नका. विचार करा ना, तुम्ही यश मिळवल्यानंतर तुमच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर जो आनंद असणार आहे ना, तो बेस्ट असणार आहे. ते सगळ्यात एक मोठं गिफ्ट असणार आहे तुमच्यासाठी. हां, कष्ट तुम्ही केलेत मला मान्य आहे, बरं, आता यश तर मिळवायचं आहे, फ्युचर तर घडवायचं आहे, मग काय लागणार आहे? नशीब लागणार आहे. ठीक आहे, एक लक्षात घ्या, मी नशिबाला दोष कधी दिला नाही, मी नशिबावर विश्वास पण ठेवला नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते सांगू का, हार्डवर्क, आणि ते पण प्रामाणिकपणे केलेलं हार्डवर्क. तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट घ्या ना, अरे तुम्हाला यश मिळणारच आहे. मी तुम्हाला सांगू का, 15-16 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा क्लासेस सुरू केले ना, साजे काय नवीन क्लास होता, ओके, जबाबदारी माझ्या घरातल्यांची होतीच म्हणूया आपण. मुद्दा असा आहे काय, मग मी ठरवलं होतं कोणतंही ॲडमिशन येऊ दे, ते ज्युनियर के जी सिनियर के जी तसला आलं तरी सोडायचं नाही, अगदी एम पी एस सीचं आलं तरी घ्यायचं मी ठरवलं होतं. मग त्याप्रमाणे माझ्या लहान मुलं पण होती आणि एम पी एस सीची पण एक बॅच होती. मला ना एक 7 मुलं त्यावेळेस मिळाले होते एम पी एस सीची तयारी करणारी, त्यांना मी मॅथ्स घ्यायचो, त्यांचं लक्षात घ्या. ते खुश असायचे कारण माझ्या टेक्निक्स होत्या, ते आवडायचं त्यांना. पण मी मनातल्या मनात विचार करायचो, किती वर्ष झालं तयारी करतायत, कधी व्हायचं यांचं सिलेक्शन, मला थोडीशी कीव यायची त्यांची, बरं का, काळजी पण वाटायची. ठीक आहे, पण मला सांगताना अतिशय आनंद होतोय आज, की ती 7च्या 7 मुलं आज बेस्टच्या बेस्ट पोस्टवरती आहेत. मिळालं यश त्यांना, हा वेळ लागला पण यश मिळालं. रिझन काय मग, हार्डवर्क. मी तर काय लिहिलंय वाचा, एव्हरीथिंग डिपेंड्स ऑन युअर हार्डवर्क. कष्ट घ्यायचं आहे, प्रामाणिकपणे घ्यायचं आहे, ओके. मग त्यासाठी काहीही करायची तयारी ठेवा, लक्षात घ्या, सुरुवात करा आत्तापासून, ओके. मी तर लिहिलं ते पण बरोबर, दिस इज द एज वेअर यू कॅन बिल्ड ऑर डिस्ट्रॉय युअर फ्युचर. हे कट करून टाके, आपल्याला निगेटिव्ह बोलायचंच नाही आहे, आपल्याला बिल्डच करायचं आहे फ्युचर, लक्षात घ्या. हे एक मी शिकलो 3 दिवसात, निगेटिव्हिटीचा विचारच करायचा नाही आहे, हा मला माझं भविष्य घडवायचं आहे, ओके. आता एक लक्षात घ्या, मी सांगतो काय ते बघा, की आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स, ओके, हे 3 सब्जेक्ट स्टडी करायचे आहेत. बी सी एम ग्रुप्स आपण सुरुवातीला विचार करूया. आणि होतंय काय माहिती आहे का, की टिपिकल काही विषयांची भीती आहे मनात, ओके. आता मला तुम्हाला सजेस्ट काय करायचं आहे, मी चला ठीक आहे, मी जास्त करून इंजिनिअरिंगचाच विचार करतो, बरं का. मला तुम्हाला सजेस्ट काय करायचं सांगायचं आहे, की फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्समध्ये, फिजिक्स आणि मॅथ्स जे आहे ना, याचा बराचसा पार्ट तुम्हाला इंजिनिअरिंगला असणार आहे, ओके. केमिस्ट्रीमधला सॉलिड स्टेटसारखा टॉपिक तो फिजिक्समध्ये असणार आहे. फिजिक्समध्ये ट्रान्सफॉर्मर, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, ए सी सर्किट आहे तसे टॉपिक आहेत. करंट, इलेक्ट्रिसिटी, क्रिचॉप्स व्होल्टेज लॉ, करंट लॉ आहे तसं इंजिनिअरिंगला आहे. मग करूया ना परफेक्ट. हां, सी ई टीची तयारी करतोय आपण, पण मला काय म्हणायचं आहे, सी ई टीच्या मार्कांच्या मागं लागत नाही आपण. हा, स्कोर पर्सेंटेज बेस्ट हवंच आहे आपल्याला, पण आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करायचे. हां, आपल्याला ना या गोष्टी क्लिअर करूनच इंजिनिअरिंगला जायचं आहे. भले मॅथ्स, मग त्यातलं इंटिग्रेशन आहे, सांगू का, मॅथ्सचा बेसच ट्रिग्नॉमेट्री आहे बाळांनो, ओके. आता होतं काय बघा, तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रीमधला कुठलाही फॉर्म्युला विचारला तर सांगता आला पाहिजे. मी विचारलं ना, साईन सी प्लस साईन डी फॅक्टरायझेशन, सेकंदच सांगता आलं पाहिजे. बर, 2 sin A cos B डी फॅक्टरायझेशन, ते पटकन सांगता आलं पाहिजे. एवढं करा बाळांनो, एवढं करा, ही तुमची सुरुवात असेल, बेस्ट असेल, जेणेकरून फ्युचरला तुम्हाला काही इश्यू येणार नाही. आणि मला तुम्हाला सांगायचं आहे काय बघा, माझी एक छोटीशी चूक, छोटीशी नाही, खूप मोठी चूक आहे, पण त्याला मी जबाबदार नाही आहे, लक्षात घ्या, हे एज्युकेशन सिस्टीम जबाबदार आहे. मी इंजिनिअरिंगच्या 3rd semester पाठांतर केलं बाळांनो, सिरियसली, फक्त रट्टा मारला, ओके. ओहम्स लॉ असू दे नाहीतर कुठलाही लॉ असू दे, रट्टा मारूनच पाठ केला, त्याचे शब्द पाठ केले, डोक्यात कधी घेतलंच नाही नक्की काय येते. मी प्रामाणिकपणे सांगतोय बरं का, मला तसं शिकवलं पण गेलं, 10वीपर्यंत चालून गेलं, लक्षात घ्या. खूप कौतुक व्हायचं कारण टेस्टला चांगले मार्क पडायचे, कुठलीही टेस्ट असू दे, युनिट टेस्ट, सेमिस्टर, कारण रट्टा मारण्यात एक्सपर्ट होतो. 11वीत नाही चाललं, इंजिनिअरिंगला तर चाललंच नाही, पण 3rd semester मात्र मला प्रॉपर अभ्यास कसा करायचा कळाला. एक लाईन ही पाठ करायची नाही मला,
हाँ नाही समजून घ्यायचं ओके आणि समजून घेतल्यानंतर ते लिहायला पण जमलं पाहिजे आणि याच्यासाठी इथंच चला चेंज करूया आपण ही लँग्वेज इम्पॉर्टंट आहे इंग्लिश स्पेलिंग असू दे चला बरोबरच आहे इंग्लिश इम्पॉर्टंट आहे ओके आणि त्यासाठी न्यूजपेपर रिडिंग करायला मी सुरुवात केली होती तिथं माझं लाईफ चेंज झालं बरं का म्हणजे जे टाइम्स ऑफ इंडिया असेल इंडियन एक्सप्रेस असेल असे न्यूजपेपर मी वाचायला सुरुवात केली बरं का बाळांनो जे काही अवघड शब्द असेल ते घ्यायला सुरुवात केली आता तुम्हाला वाटेल ट्रॅक चुकतोय सीईटीबद्दल काहीतरी सांगा पण बाळांनो मी सीईटी नाही आहे मी तुम्हाला सगळ्याच एक्झामबद्दल कॉमनली सांगतोय फिरून फिरून आपण इकडेच येणार आहे हार्डवर्क ओके आता टाइम टेबल हा एक इश्यू आहे बरं का टाइम टेबल आता मी टाइम टेबलची एक ट्रिक तुम्हाला सांगतोय पहिली गोष्ट म्हणजे मी बरेचसे नाही मी खूप यूट्यूब चॅनल फॉलो करतो लक्षात घ्या त्यात एक न्यू टर्न असं एक नवीन चॅनल मला बघायला मिळालं सबस्क्रायबर पण खूप आहेत त्यात एक स्टुडंट आहे तिचं नाव मला आठवत नाही पण तिने खूप बेस्ट एक्सप्लेन केलं की एका महिन्यात पण तुम्ही कसं यश मिळवू शकता मग तुम्ही चॅनल सर्च करा न्यू टर्न बऱ्याच ठिकाणी मला काही चांगलं मिळतं का मी नेहमी बघत असतो चांगलं हे लक्षात घ्या बरं का निगेटिव्हिटीकडे मी वळणार नाही आहे ओके आता त्यात माझ्या एक काय लक्षात आलं बघा मी तुम्हाला सांगतोय बरेच जण ना वेटेज विचारतायत की ज्याचं वेटेज चांगला आहे असं टॉपिक सांगा मी तुम्हाला सांगतो बोर्डचा पेपर बाळांनो ना मॅथ्सचा बोर्डचा पेपर किती मार्काचा असतो रे 80 मार्काचा असतो ना मॅथ्सचा बोर्डचा पेपर बरोबर आहे पण विथ ऑप्शन चेक करा तो ऑलमोस्ट 100 आसपास जातोय विथ ऑप्शन मग आता मला सांगा 100 marks बरोबर आहे मग मॅट्रिक्स लॉजिक याचंच वेटेज आय थिंक लॉजिक 6 marks का 8 marks असेल मॅट्रिक्स पण तेवढ्याच मार्काला असेल मग हे दोन टॉपिक जे आहेत ना मॅट्रिक्स आणि लॉजिक हे मिळून किती मार्काला आहेत रे तुम्हाला किती मार्काला 14 marks म्हणजे इश्यू काय होतोय बोर्ड्सला वेटेजचा विचार करावा लागतोय पण सीईटीत बाळांनो नाही आहे तसं लक्षात घ्या सिरियसली नाही आहे काही वेळेस टिपिकल एखाद्या टॉपिकला जास्त क्वेश्चन्स येत आहेत काही टॉपिकचे कमी येत आहेत तर माझं परत तुम्हाला सजेशन आहे की तुम्ही कन्सेप्ट ओरिएंटेड स्टडी करा हां माझं सजेशन तुम्हाला काय आता जसं फिजिक्समधलं मी सांगितलं तसं मी तुम्हाला सांगतो की मॅट्रिक्स एक जो टॉपिक आहे मॅट्रिक्स म्हणूया आपण मॅथ्समधला तो इंजिनिअरिंगला प्रचंड त्याचं वेटेज आहे प्रचंड रँक ऑफ द मॅट्रिक्स पुन्हा ते भरपूर आहे आयजन फॉर्म्युला ते युलर्स फॉर्म वगैरे असं काय काय प्रचंड गोष्टी आहेत लक्षात घ्या मग ते परफेक्ट करूया ना आपण ओके आता त्याच्यानंतर सांगतो डिफरन्शियल इक्वेशन मग ते पार्शल होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन पण महत्त्वाचं आहे आता डिफरन्शियल इक्वेशन वेटेज वेटेज चांगलं आहे लक्षात घ्या मग त्याच्यावर तुम्हाला चांगला स्कोर होऊ शकतो लक्षात घ्या पण मेन पॉईंट काय सगळं करावं लागणार आहे हे लक्षात घ्या ना मी तुम्हाला माझी स्टोरी परत 2 मिनिटांसाठी सांगतो तुम्ही बोर होऊ नका मी चांगल्याच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय हां मी नेहमी ना पहिल्या 2-3 semesters ना पासिंगसाठी एफर्ट्स घ्यायचो 40 marks पास असायचं इंजिनिअरिंगला मग मी असा विचार करायचो एक 50-55 marks स्टडी फक्त करायचो आणि मी म्हणायचो 40 पडतील की एवढ्यात कधीच पडले नाहीत M1, M2, M3 तीन मॅथ्सचे पेपर तिन्हीत मी फेल झालो सेकंड थर्ड अटेम्प्टला पास झालो होतो पण थर्ड सेमिस्टरनंतर काय झालं की मी टॉपर बनण्यासाठी प्रयत्न केले सिरियसली शपथ खरं अगदी मनापासून खरं बोलतोय पासिंगचा विचारच मी सोडून दिला नाही मला टॉप करायचा आहे मी तुम्हाला सांगू का त्यानंतर माझा कुठलाही सब्जेक्ट कधी राहिला नाही ओके कायमचा भीती तर कुठली राहिलीच नाही एखाद्या सब्जेक्टमध्ये आपण फेल होऊ पण मार्क्स पण खूप चांगले मिळाले अतिशय चांगले मिळाले कारण माझं म्हणणं काय की टार्गेट टॉप करण्याचं ठेवा ओके आणि आता टाइम टेबलमध्ये एक छोटासा पॉईंट सांगतो की बाळांनो मी काल बोललो 15-18 hours अभ्यास करायचा आहे बरोबर आहे सांगा बघू करायचं आहे पण मी सांगतो कसं ते तुम्ही सलग ना 50 minutes अभ्यास करा आणि त्यानंतर घ्या 10 minutes ब्रेक चालेल पण त्यावेळेस मी बोलतोय काय अलार्म लावा 10 minutes जो टायमर असतो तो लावा ओके अलार्म वाजला की लगेच बसायचं आहे अभ्यासाला ओके पुन्हा 50-55 minutes अभ्यास करा 5 minutes ब्रेक घ्या 40-50 minutes अभ्यास करा 10-15 minutes ब्रेक घ्या एवढं करा बाळांनो तुमच्या लक्षात येईल की कधी 3-4 hours झाले तुम्हाला कळणार पण नाही तुमचा अभ्यास पण चांगला होईल ही पहिली गोष्ट ही स्ट्रॅटेजी फॉलो करा दुसरी गोष्ट काय लक्षात घ्या की तुम्ही आता मॅथ्सला निदान दिवसभरातला 1/2 hour जेवढा तुम्ही अभ्यास करता त्यातला 50% वेळ मॅथ्ससाठी द्या बाळांनो द्याच आणि एंड रिझल्ट तुम्हाला बेस्ट दिसणार आहे हां मॅथ्ससाठी वेळ द्या कॅल्क्युलस परफेक्ट करा ओके आणि मी तुम्हाला सांगतो PYQs रेफर करा आता माझ्या पुस्तक नाही आहे पण मी तुम्हाला सांगू का आज जमलं तर दुपारी मी मॅथ्सचं लेक्चर तुम्हाला प्रोव्हाइड करेन
काय व्हायला लागले मला अजून 2-3 दिवस वेळ द्या ओके आता सांगतो ऍक्च्युअली 12 तारखेला तर माझा बर्थडे आहे बरं का लक्षात घ्या ॲडव्हान्स मध्ये सांगून ठेवतो तुम्हाला मी पण 11 तारखेपर्यंत माझे क्रॅश कोर्सचे लेक्चर्स आहेत त्यामुळे बिलकुल वेळ नाही आहे 12 ते 13 मी सुट्टी घेणार आहे पण तुम्हाला लेक्चर मिळणार आहेत तेवढं मी अगोदर तयार करून ठेवणार आहे पण 14-15 तारखेपासून मी तुमच्या सेवेत आहे आणि दिवसभर असणार आहे ओके अगदी तुम्हाला सांगू का पुष्कळ तुम्हाला मी हेल्प करणार आहे पुष्कळ म्हणजे पुष्कळ पण मी तुम्हाला सांगतो जेव्हा तुम्ही मॅथ्ससाठी जास्त वेळ द्याल ना आपोआप तुमचा स्कोर तर इन्क्रीज होणारच आहे लक्षात घ्या आणि ओव्हरऑल रिझल्ट पण आपल्याला चांगला दिसेल पण माझं एक नेहमी वाक्य असतं बरं काय लक्षात घ्या काय की फिजिक्समध्ये स्कोअर केला तरच सी ई टीत सक्सेस मिळणार आहे हां ही रियालिटी आहे कारण फिजिक्समध्ये सगळं चॅलेंजिंग असतं साहजिक आहे एफर्ट्स तिथं जास्त घेतले जातात आणि जो एफर्ट्स घेतो ना मग आपोआप बरोबर हे त्याला इझीच वाटतंय ना कारण केमिस्ट्रीमध्ये काय लाईन टू लाईन क्वेश्चन असतात स्ट्रेट फॉरवर्ड तिथं थोडासा अभ्यास जास्त करायचा आहे बरं का म्हणजे प्रॉपर प्लॅनिंग तर मी देणारच आहे तुम्हाला फक्त आजचा व्हिडिओ थांबवतो इथं नेहमी लक्षात ठेवा कष्ट घ्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत कधीही नशिबाला दोष देऊ नका बाळांनो जर एखादी चुकीची गोष्ट घडली ना तर म्हणायचं बरं झालं नक्कीच काहीतरी चांगलं होणार असेल माझ्या आयुष्यात त्यामुळे तिथं मी नाही गेलो ओके असा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा तुमचं आयुष्य पण आनंदी राहील लक्षात घ्या कुठलाही त्रास राहणार नाही आहे ठीक आहे मग बेस्ट ऑफ लक धन्यवाद.